मागील अनेक महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक समस्यांमुळे हवालदिल झाला आहे. शेतात पिकलेल्या कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. परिणामी लोकसभा निवडणुकीत कांद्याने महायुतीचा वांदा केला. राज्यातील समस्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडून इतर विषयांमध्ये हात घालून प्रचार केल्याने कांदा उत्पादकांनी महायुतीकडे पाठ फिरवली. त्याचाच फायदा महाविकास आघाडीला झाला. अशात ही चूक पुन्हा होऊ नये यासाठी केंद्रातील मोदी सरकारने एका दिवसात दोन निर्णय करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे दिन आणलेत. तर पाहूयात कोणते आहेत हे निर्णय. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीच्या घेतलेल्या निर्णयाचे परिणाम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी ग्राहक हिताचा विचार करत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्बंध आणले होते. कांद्यावर प्रति टन $2,500 निर्यात मूल्य लादले होते. तसेच 40% निर्यात शुल्कसुद्धा लादले होते. मात्र आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत ही चूक पुन्हा होऊ नये यासाठी केंद्र सरकारने कांद्यावर लादलेले $2,500 निर्यात मूल्य रद्द केले आहे. तसेच अर्थ मंत्रालयाने 40% निर्यात शुल्क निम्म्यावर आणत 20% करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कांद्याच्या दरात नाशिकमधील बाजारपेठेत वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे नाशिकमधील लासलगाव बाजारपेठेत कांद्याला 3,900 ते 4,400 रुपये दर होता. तो आता 4,300 ते 4,800 रुपयांपर्यंत गेला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एकाच दिवसात दोन मोठे निर्णय घेतल्यामुळे लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. सरकारला हे उशिरा आलेलं शहाणपण आहे, पण आता हा निर्णय कायमस्वरूपी ठेवावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.